मुलांनो, काल आपण चेहऱ्याचे अवयव पाहिले. आता पुढचे बॉडी पार्ट्स किंवा शरीराचे अवयव, हा शरीराचे अवयव पाहूया. अंगुली. संस्कृतमध्ये अंगुली म्हणजे मराठीमध्ये बोट, इंग्रजीमध्ये फिंगर. स्कंध. संस्कृतमध्ये स्कंध म्हणजे मराठीमध्ये खांदा, इंग्रजीमध्ये शोल्डर. भुज. संस्कृतमध्ये भुज म्हणजे मराठीमध्ये बाहू, इंग्रजीमध्ये आर्म. जानू. संस्कृतमध्ये जानू म्हणजे मराठीमध्ये गुडघा, इंग्रजीमध्ये नी. जंघा. संस्कृतमध्ये जंघा म्हणजे मराठीमध्ये पोटरी, इंग्रजीमध्ये काफ. आज शिकवलेले शरीरस्य अवयव, हा जे बॉडी पार्ट्स पाठ करायचे आहेत आणि लिहून काढायचे आहेत.